प्रमुख जिल्हा न्यायाधीश व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ एस व्ही हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती बाबुळगाव यांच्या वतीने बाबुळगाव न्यायालयात आज राष्ट्रीय न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. सदर लोक न्यायालयास नागरिकांनी व पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला. राष्ट्रीय लोक न्यायालयात दाखल प्रकरणापैकी एकूण 6 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे पॅनल प्रमुख न्यायाधीश पी सी बारटक्के व सदस्य ॲडव्होकेट श्री कडुकार यांच्या यशस्वी मध्यस्थीने 3 दुरावलेल्या पती पत्नींना एकत्र संसार करण्यासाठी पाठविण्यात आले. न्यायाधीश पी सी बारटक्के सदस्य व उपस्थितांनी तिन्ही पती पत्नींचा सत्कार करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माने राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये बँकेची कर्ज वसुलीची, नगर पंचायत व पंचायत समिती कर वसुलीची आणि घरकुल योजनेची दाखल पूर्ण प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 1607 प्रकरणे होऊन एकूण 7,49,600 रुपये वसूल करण्यात आले. तसेच गुन्हा कबुलीच्या 72 प्रकरणांमध्ये आरोपींनी सुद्धा गुन्हा कबूल केला व त्यामध्ये एकूण 13,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. सदर राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे सचिव व BDO रविकांत पवार यांचे तसेच पॅनल सदस्य ॲडव्होकेट कडुकार आणि वकील संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले. नमस्कार, मी प्रदीप चंद्रकांत बारटक्के, दिवाणी न्यायाधीश बाबुळगाव. आज दिनांक 9/9/2023 रोजी आपल्या बाबुळगाव या न्यायालयात आदरणीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश व अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. आजच्या या राष्ट्रीय लोक न्यायालयाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. आजच्या या लोक न्यायालयामध्ये पक्षकारांनी, विधिज्ञ मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. आजच्या लोक न्यायालयाचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या लोक न्यायालयामध्ये जे आपल्या न्यायालयात प्रलंबित प्रकरणे होती त्यापैकी एकूण 78 प्रकरणे तडजोडीने निकाली झाली आहेत. आणि यातले आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यापैकी 3 प्रकरणे अशी आहेत की ज्यामध्ये पती पत्नींची समजूत काढून आपण त्यांना एकत्र नांदायला पाठवलेलं आहे. याच्या आपल्या लोक न्यायालयाचं यश आहे. त्याचप्रमाणे आजच्या लोक न्यायालयात आपण दाखलपूर्व प्रकरणे ठेवली होती. त्यामध्ये बँकेची प्रकरणे, MSEBची प्रकरणे, ग्रामपंचायतीची प्रकरणे अशी एकूण 4,350 प्रकरणे आपण ठेवली होती. त्यापैकी 1607 प्रकरणांमध्ये तडजोड झाली आणि एकूण 7,49,600 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. आजचं हे लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी आजच्या लोक न्यायालयातील पॅनलचे सदस्य तसेच आपल्या बाबुळगाव विधी संघटनेचे अध्यक्ष श्री कडुकार यांचे सहकार्य लाभले. तसेच आपल्या तालुका विधी सेवा समितीचे सचिव आणि BDO रवी पवार यांचे देखील मोलाचे सहकार्य